यानंतर आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात स्पीड न्यूज मध्ये। आज केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांचं मुंबईत आगमन होत आहे। मुंबईतून त्यांची जन आशीर्वाद यात्रा निघणार आहे। मुंबईतील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करून राणे जन आशीर्वाद यात्रा सुरू करतील। मात्र यावरून आता राजकारण तापायला लागलंय। शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला राणे यांना अभिवादन करू देणार नसल्याचं सांगितलंय, तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे हे कुणाची मालमत्ता नसल्याचा टोला शिवसेनेला लगावण्यात आलाय। दरम्यान नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचं शेड्यूल बदललं असून आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात राणेंनी जाणं टाळलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या पूर्वीच्या शेड्यूलमध्ये वरळी नाका इथे सभा आयोजित केलेली होती, पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण राणेंनी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात जाणं टाळलं असल्याचं बोललं जात आहे। पिंपरी चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजपच्या स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्यासह त्यांचे कार्यालयीन प्रमुख ज्ञानेश्वर पिंगळेसह अन्य दोघांना अटक झाली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार शहरात होर्डिंग लावणाऱ्या एका ठेकेदाराला 9 लाख त्याच्याकडे मागण्यात आले, त्यापैकी 2 लाख रुपये घेताना स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांचं कार्यालयीन प्रमुख ज्ञानेश्वर पिंगळेंना रंगेहात पकडण्यात आलं, तर पिंगळेंनी स्वीकारलेली लाच स्थायी समिती अध्यक्षांसाठी घेतली असल्याची बाब तपासात समोर आल्यानं लांडगेंनाही अटक झाली आहे। अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय। देशमुखांना दिलासा देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला असून हायकोर्टाचा निर्णय योग्य आहे असं मत सुप्रीम कोर्टानं मांडलं, त्यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्याचं दिसतंय। मुंबईत बीडीटी चाळींमधील रहिवाशांसाठी खुशखबर आहे, ती म्हणजे ठाकरे सरकार बीडीटी चाळीतील रहिवाशांसाठी आणखी एक सुखद बातमी देते। बीडीटी चाळीतल्या रहिवाशांना स्टॅम्प ड्युटीसाठी फक्त 1000 रुपयेच भरावे लागणार असून याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयामुळे बीडीटी चाळवासियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। स्पेशल प्रोजेक्ट म्हणून खास सवलत देण्यात आल्याचं आव्हाडांनी म्हटलं, तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी बीडीडीबाबत आधी फक्त आश्वासनं दिली जायची, मात्र आता फक्त आश्वासनं न देता काम सुरू करत आहोत असं सांगितलंय। 2020 एमपीएससी जाहिरातीत पीएसआय पदासाठी धनगर समाजाला अवघ्या 2 आणि वंजारी समाजाला एकही जागा न मिळाल्यानं परीक्षार्थींमध्ये असंतोषाचं वातावरण आहे। मंत्रालयात बिंदू नामावलीच्या आरक्षणामध्ये प्रचंड घोळ घातल्यानं हा तिढा निर्माण झाला असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलंय। शासनानं या दोन्ही समाजांना त्यांच्या हक्काच्या आरक्षित जागा वाढवून द्याव्यात अशी मागणी जोर धरते। संभाजीनगरमध्ये उद्योजकांवर होणारे हल्ले गंभीर असून सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। याबाबत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील लिहिलंय। अतिवृष्टीसह पूरबाधित व्यावसायिकांना 5 ते 6% व्याजदरानं कर्जपुरवठा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। जिल्हा सहकारी बँका पुढाकार घेणार असून पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातल्या व्यापाऱ्यांना याचा लाभ होणार आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांनी झरे येथे कोर्टाची बंदी असतानाही बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं। न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन करत नियमबाह्य शर्यतीचे आयोजक, संयोजक, स्पर्धक आणि बघ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल करणार असं स्पष्ट करत कोणत्याही स्थितीत बैलगाडी शर्यत होऊ देणार नाही असा स्पष्ट निर्धार पोलीस आणि महसूल प्रशासनानं केलाय। तसंच बैलगाडा शर्यतीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी जारी करण्यात आली आहे। 2 दिवस संचारबंदी आहे आणि अत्यावश्यक सेवा वगळता ही संचारबंदी असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींशी ज्यांनी टक्कर घेतली त्यांना चक्कर आली, तर प्रशांत किशोर यांनी ज्यांना सहकार्य केलं त्यांना विजय मिळाला आणि किशोर नव्हते तरी भाजपनं विजय मिळवला असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केलं। कोरोना काळात केंद्रानं पाकिस्तानला कोरोना लस पाठवली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय। कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना केंद्र सरकारच जबाबदार असल्याचं पटोले म्हणाले। कोरोना काळामध्ये अनाथ झालेल्या मुलांना आणि विधवा स्त्रियांना नवी मुंबई महानगरपालिकेकडून मदत करण्यात येत असल्याची माहिती शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी दिली। महापालिका दर महिन्याला 6000 रक्कम थेट खात्यात जमा करत असून विधवा स्त्रियांना 1.5 लाख रुपये मदत आणि रोजगारासाठी 1 लाख रुपये ज्यादा मदत केली जात असल्याचं गोऱ्हेंनी म्हटलंय। नवी मुंबई महानगरपालिकेच्या या योजनेचं कौतुक करत हा फॉर्म्युला राज्यातील इतर महानगरपालिकांमध्ये राबवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं नीलम गोऱ्हे म्हणाल्या।
भाजपतर्फे कल्याण डोंबिवलीत आयोजित जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. महात्मा फुले पोलीस ठाण्यात आयोजक भाजप पदाधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये भाजप जिल्हाध्यक्षांसह विविध पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांचा समावेश आहे. राज्यासाठी धोक्याची घंटा असून कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे. राज्यात 5,132 नवे रुग्ण आढळले असून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागरिकांना केलंय. लसींचा पुरेसा साठा नसल्यामुळे मुंबईमध्ये आज आणि उद्या लसीकरण बंद करण्यात येत आहे. मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिकेच्या केंद्रांवरील लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. 19 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत लसींचा साठा उपलब्ध होणार असल्यानं 20 तारखेला लसींचं वितरण होईल, त्यामुळे शनिवारपासून लसीकरणाला पुन्हा सुरुवात होईल. राज्यातले मॉल्स 2 दिवसातच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. लसीकरणाच्या अटींमुळे संघटनांनी निर्णय घेतला असून मॉलमधल्या कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे, त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी 2 डोस घेतले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र सरकारनं राज्याला ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठीचा 123 कोटींचा निधी दिलाय. केंद्राकडून राज्याला 1200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. देशभरात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र सरकारनं 23,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार कोणताही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी धुळ्यात दिली. जनआशीर्वाद यात्रेसाठी साक्री तालुक्यात आलेल्या भारती पवार यांचं कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं. केंद्रीय आरोग्य कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी खान्देशात जनआशीर्वाद यात्रेला धुळे जिल्ह्यामधून सुरुवात केली. साक्री तालुक्यामध्ये भाजपची जनआशीर्वाद यात्रा आल्यानंतर पारंपरिक आदिवासी ढोलवाद्यांच्या गजरात भारती पवार यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी आदिवासी नृत्य करण्याचा मोह भारती पवार यांना आवरता आला नाही. यावेळी भारती पवार, खासदार हिना गावित यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी आदिवासी नृत्यावर जोरदार ठेका धरला. बीडच्या परळी येथील नगरपालिकेवर उर्दू भाषेतील फलक लावावा ही मागणी एमआयएमच्या वतीनं केल्यानंतर आता पालिकेवर उर्दू भाषेतला फलक नको ही मागणी घेऊन परळीत मराठी भाषिक आक्रमक झाले. त्यांनी परळी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत पालिकेतच प्रचंड घोषणाबाजी केली. भिवंडी तालुक्यातील मानकोली अंजूर फाटा ते चिंचोटी महामार्गाची सध्या दुरवस्था झालेली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय विकास संघर्ष समितीनं रास्ता रोको आंदोलन केलं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. कामण खारबाव, कालवार आणि अंजूर फाटा या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. इकडचे रस्ते म्हणजे मृत्यूचा सापळा बनल्याचं स्थानिक सांगताय. उल्हासनगरमध्ये शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला. इमारतीमध्ये काम करताना ही घटना घडली असून शांतीनगरच्या रिजन्सी प्लाझामध्ये ही घटना घडली आहे. विवेक सिंग, राम पंडित अशी कामगारांची नावं असून अग्निशमन दलानं दोरीच्या साह्यानं दोघांचे मृतदेह खाली उतरवलेत. अकोल्यातील पोपटखेड मार्गावर दुचाकी आणि ट्रकचा अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. अकोट पोपटखेड या मार्गावर समोरून येणाऱ्या भरधाव टिप्परनं दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वाराच्या डोक्यावरून टिप्परचा चाक गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यातही पावसानं दमदार हजेरी लावली. 2 दिवस झालेल्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, परंतु नदीच्या पुरात बैलगाडीसह एक शेतकरी वाहून गेल्याची घटना घडली. वेरुळ रोंघे इथल्या वयोवृद्ध शेतकरी श्रावण लांजेवार यांचा यामध्ये मृत्यू झालाय. बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा शहर हे ज्ञानगंगा अभयारण्याच्या काठावरती वसलेलं असल्यामुळे श्रावणात या शहरात मोठ्या प्रमाणात धुकं पसरतं. त्या धुक्यामुळे शहराच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते. याच नैसर्गिक वैशिष्ट्यांमुळे ब्रिटिश काळात या बुलडाणा शहराला इंग्रजांकडून विशेष महत्व दिलं जात होतं. बुलडाणा वासियांना सुद्धा या धुक्याचा त्यांनी मनमुराद आनंद लुटला. पोलंड इथे पार पडलेल्या वर्ल्ड युथ आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या संघानं अमेरिकेवर दणदणीत विजय मिळवलाय. या संघात हरियाणाचा कुशल दलाल, उत्तर प्रदेशचा साहिल चौधरी यासोबतच बुलडाण्याच्या मिहीर अपारनं मोठी कामगिरी केली आहे. मिहीर आपल्या घरी पोहोचला असून बुलडाणा जिल्ह्यात त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. मिहीरनं केलेल्या कामगिरीमुळे बुलडाणा जिल्ह्यासह भारताचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलंय.
गडचिरोलीतील अतिदुर्गम अशा आसरल्लीच्या खुर्शीद शेख या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झालाय। आसरल्ली तेलंगणाच्या सीमेवरील अतिदुर्गम गाव असून भाषेची अडचण असतानाही अशा गावात खुर्शीद शेख यांनी वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण विज्ञानाची भाषेची आवड निर्माण केली। 45 पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या 200 वर पोहोचली आहे। देशभरातल्या 155 शिक्षकांमधून खुर्शीद शेख यांची निवड झाली आहे। आणखी काही स्पीड न्यूज आपण पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत्रा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। पुन्हा पाहूयात स्पीड न्यूज। वाशिम शहरातील अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या दवाखान्यावर आरोग्य विभाग, अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तरित्या धाड टाकून कारवाई केली। या कारवाईत डॉक्टर SM सारस्कर यासोबतच एका बोगस डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतलं। वाशिम पोलीस पुढील तपास करत आहेत। निरंजन शहाला ATSनं अटक केली असून अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी शहाला अटक झाली आहे। निरंजन शहा हर्षद मेहताचा सोबती असून दोघांनी मिळून कोट्यवधींचा घोटाळा केला होता। या प्रकरणी त्याला 25 ऑगस्ट पर्यंत ATS कोठडी सुनावण्यात आली आहे। पुण्यातील गायकवाड पिता पुत्रांना पोलिसांनी दणका दिलाय। नानासाहेब आणि गणेश गायकवाड या पिता पुत्रांना कर्नाटकातून अटक करण्यात आली। 1.5 महिन्यापासून हे पिता पुत्र फरार होते। अन्य 3 जणांवर सुद्धा मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून पत्नीचा छळ केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे। गणेश गायकवाडनं पत्नीला सिगरेटचे चटके दिले, तसंच या पिता पुत्रांवर खंडणी आणि बलात्काराचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत। येवला शहर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। चोरट्यांनी नाशिक औरंगाबाद महामार्गावर असलेल्या राजमाता पैठणीच्या शोरूम मध्ये चोरी केली। रोख रकमेसह महागड्या पैठणी साड्या चोरून तो पसार झालाय। यातील एक चोरटा CCTV मध्ये कैद झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। बीड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढलेत। बळजबरीनं गर्भपात, बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार, विनयभंग आणि छेडछाडीचे गुन्हे वाढलेत। गेल्या 7 महिन्यात महिला अत्याचाराचे 638 गुन्हे दाखल करण्यात आले। धक्कादायक बाब म्हणजे त्यात बलात्काराचे 85 गुन्हे आहेत। बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या राज्य महामार्गाच्या कामाला ब्रेक लागलाय। ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। हायब्रिड अॅन्युटी मेथडनुसार अनेक ठिकाणी राज्य महामार्गाचं काम संथगतीनं सुरू आहे, तर काही मार्गाचं काम गेल्या 8 महिन्यांपासून बंद आहे। खामगाव वरवण तसंच खामगाव चांगेफळ या मार्गाचं काम ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे बंद आहे। काबूलमध्ये तालिबान्यांकडून 4 जणांची हत्या करण्यात आली। झेंडावंदन दरम्यान गोळीबार झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे। त्यामुळे तेथील स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। आणि स्पीड न्यूज पाहिल्यानंतर वेळ झाली आहे या बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची, मात्र बातम्यांचे सगळे अपडेट घेण्यासाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।